जनता न्यूज च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात महत्त्वाची बातमी. हांडेवाडी रोड येथे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख आणि माजी हॅट्रिक नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी आयोजित केलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, माजी मंत्री विजय शिवतारे, उपविभागीय अधिकारी संजय अस्वले, तहसीलदार तृप्ती कोलते, आमदार उदय सामंत, आमदार तानाजी सावंत, माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, मंडल अधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला, तलाटी शिवाजी देशमुख, तलाटी बाळकृष्ण क्षीरसाठ, वानवडी पोलीस निरीक्षक दीपक लगड, जिल्हा संपर्क प्रमुख अजय भोसले, दिलीप लांडे, किरण साळी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी फुटबॉलला किक मारून खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण केला. एकनाथ शिंदे यांचा आपल्या कॅमेरात फोटो काढण्यासाठी युवकांनी आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती. पुढे शिंदे म्हणाले, पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना 7वे वेतन आयोग लागू करण्याकरिता प्रशासकीय स्तरावर ती माहिती घेऊन प्रयत्न करू. मी मुख्यमंत्री झाल्याचं अजूनही कोणाला तरी हजम होत नाही. सोन्याचा चमचा घेऊन मी आलो नाही. सर्वसामान्य कष्टकरी वर्गातून मुख्यमंत्री झालो आहे. जिकडे तिकडे रस्त्यावर उतरून हजारो जनता स्वागत करते हेच त्यांना उत्तर आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावलाय. त्याचबरोबर नाना भानगिरे यांचं कौतुक केलंय. प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितलं, मी पदासाठी एकनाथ शिंदे साहेबांना समर्थन दिले नाही. मी मरेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहणार आहे. येत्या निवडणुकीत शहरात जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना 7वे वेतन आयोग लागू होण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच माझ्या महम्मदवाडी या गावाचे नाव बदलून महादेववाडी नाव करावे अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे. नाना भानगिरे यांनी शिंदे यांच्या प्रेमापोटी उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव दिलं होतं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना नाराज न करता उद्यानाला भेट देऊन पाहणी करून कैलासवासीय आनंदराव दिघे उद्यान असे नाव देण्यात यावे असे सुचवलं आहे. यावेळी बाळासाहेब भानगिरे, संतोष आबा भानगिरे, अभिमन्यू भानगिरे, भाजपचे मारुती आबा तुपे, स्वातीताई टकले, उल्हास तुपे, अहिल्या ब्रिगेड संस्थापिका रेशमाताई हाके, प्रमोद नाना भानगिरे, आयोजक टीमचे अधिपदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. नगरसेवक तुमच्या मार्गदर्शन निवडून येतील या ठिकाणी नक्कीच प्रयत्न कर असं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्वाही देतो. आणि बरेच जण साहेब आज तुम्हाला या ठिकाणी समर्थन देण्यासाठी बरेच जण आलेले आहेत. त्यांची तुमचं भाषण झाल्यानंतर त्यांचे आपण या ठिकाणी नावं घेऊ. मला एक दोनच या ठिकाणी मुद्दे या ठिकाणी उपस्थित करायचे की पुणे महानगरपालिकेमध्ये जे पीएमपीएलचे कर्मचारी आहे त्यांचा जो 7वा वेतन या ठिकाणी लागू झाला पाहिजे. कारण बरेच कर्मचारी या ठिकाणी असे आहे की त्यांनी कोविडच्या काळामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. मुख्य सभेत त्याची मंजुरी झालेली, स्टँडिंगला मंजुरी झाली. फक्त आपल्या मार्गदर्शनाने जर खाली ते जर काम केलं तर नक्कीच 13,000 कर्मचाऱ्यांचं अतिशय भवितव्य चांगलं होईल. सर्वसामान्य कुटुंबातले ते पीएमपीएलचे कर्मचारी कोणाचे पाठण दुखले, कोणाचे बरेच दिवस झाले जसं तुम्हाला भेटलं तसे ते कर्मचाऱ्यांची इच्छा की आम्हाला 7वं वेतन चालू करावं. दुसरा एक विषय की आमच्या महम्मदवाडी गावाचं नाव मादेवाडी कसं होण्यासाठी प्रयत्न करावा. कारण 1995 साली भाजप शिवसेनेची युती असताना हा ठराव आपल्या आला होता, पण तो काही कारणास्तव त्यावेळी झाला नाही. परंतु आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या विनंती आहे की महम्मदवाडीचं गावाचं लवकरात लवकर मादेवाडी कसं होईल यासाठी प्रयत्न करावा. अनेक लोकांचे निवेदन या ठिकाणी आलेले आहे. सगळ्यांचे निवेदन आपण या ठिकाणी स्वीकारूया आणि त्यांच्यातून तुम्ही योग्य ते मार्ग काढसान एवढंच. आजच्या उद्घाटनाला आलो होतो आणि किती वर्ष नाना येतो निवडून गेले 3-15 वर्ष नाना या ठिकाणी निवडून येतोय. नाना भानगिरे याचं मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो. त्याला खूप खूप समजण्याची आवश्यकता नाही. आम्ही मी मुख्यमंत्री झालो हे देखील कोणाला अजून हजम होत नाहीये. मी सभागृहामध्ये माझं भाषण ऐकलं असेल तुम्ही. सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलो नाही. राज्य
एक सर्वसामान्य माणूस देखील एक सर्वसामान्य कार्यकर्ता देखील या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे या राज्याच्या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही करून दाखवलेलं आहे। आणि म्हणून यात आपल्याला माझं एवढंच सांगणं आहे सर्वसामान्य माणसाचं गोर गरिबांचं सरकार या ठिकाणी स्थापन झालंय त्यामुळे सर्वसामान्य माणसासाठी जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही करू। आजही आज नाना भानगिरे यांनी बाळासाहेबांच्या नावाचं फुटबॉल मैदान केलंय त्याने धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं उद्यान केलेलं आहे त्यांनी माझ्या प्रेमापोटी माझंच नाव देऊन टाकलं होतं मी बोला अरे मला अजून काम करायचं एवढ्या लवकर कुठे मला कार्यकर्त्यांचा उत्साह असतो आणि एक प्रेम असतं नक्कीच असे नानासारखे कार्यकर्ते। जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे। जनता न्यूज नवा शोध नवी बातमी।